नमस्कार, राम राम आणि सलाम मित्रांनो. मी पल्लवी टोळे पाटील तुम्हा सर्वांचं धमधमाधम सीझन 2 मध्ये मनापासून स्वागत करते. मंडळी, भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली. बरं, हे स्वातंत्र्य असं सहजच मिळालेलं नाहीये. अनेकांचं बलिदान, त्याग आणि देशप्रेमाने हे आपल्याला स्वातंत्र्य बहाल झालेलं आहे. स्वातंत्र्य ह्या शब्दातच केवढं मोठं बळ आहे, नाही का? स्वातंत्र्याला नसते कसली जात, नसतो कसला धर्म. देश हेच कर्म आणि तेच जगण्याचे मर्म. स्वातंत्र्य असतो एक आचार आणि विचारही. देश असतो मान आणि अभिमानही. मंडळी, लवकरच आपण 71वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत आणि ह्याच स्वातंत्र्य दिनानिमित्त आमच्या दमदमादम सीझन 2 कडून आमच्या प्रेक्षकांना शुभेच्छा. मंडळी, आमचे हे स्पर्धक आहेत ना, ते त्यांच्या अनेक नृत्याविष्कारातून आज स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहेत आणि आज आमच्याकडे दोन प्रमुख अतिथी सुद्धा आलेले आहेत. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या प्रमुख अतिथींचं. दीपाली भोसले सय्यद मॅमचं स्वागत करूया. देवेंद्र शेलार सरांचं स्वागत करूया. मित्रांनो, आज आपले परीक्षक जे आहेत ते प्रमुख अतिथी म्हणून आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत आणि आज कुठलीही स्पर्धा रंगणार नाहीये. कुठले तुम्हाला मार्क दिले जाणार नाहीये. चूक आहे की बरोबर आहे कोणी सांगणार नाहीये. आज फक्त जल्लोष, आनंद आणि उत्साह स्वातंत्र्य दिनानिमित्ताचा. चला तर मग पाहूया आपला पहिला परफॉर्मन्स. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ड्रीम ऑर्गनायझेशन पुण्याहून. हम लोगो को समझ सको तो समझो दिल भर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी. हम लोगो को समझ सको तो समझो दिल भर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी. अपनी छतरी तुमको दे दे कभी जबर से पानी, कभी नए पैकेट में बेचे तुमको चीज पुरानी. फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. कारगिल की जंग शुरू हो गई है. जितने भी जवान छुट्टी पर गए हैं उनसे अनुरोध है कि अपने अपने रेजिमेंट को रिपोर्ट करें. जाते हुए लम्हों जरा ठहरो मैं भी तो चलता हूँ, जरा उनसे मिलता हूँ. जो एक बात दिल में है उनसे कहूँ तो चलूँ, तो चलूँ, तो चलूँ, तो चलूँ. लिखो कब आओगे कि तुम बिन ये घर सूना सूना.
वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा, मैं एक दिन 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 आऊंगा। जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तान हमारा है, भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तान हमारा है, सदियों से भारत भूमि दुनिया की शान है, भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है, भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तान हमारा है। हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तान हमारा है, भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तान हमारा है। अरे वा, ड्रीम ऑर्गनायझेशन, खूपच छान सुरुवात आज ह्यांनी केलेली आहे आणि देशभक्तीच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत, त्यामुळे खूप कौतुक तुमचं, खरंच खूप छान। आज आमचे अतिथी म्हणून इथे आलेले आमच्या या आनंदात सामील झालेले आहेत, बघूया त्यांच्याकडनं जाणून घेऊया की तुम्हाला कसा वाटला ह्याचं। सामील होणं म्हणजे आम्हाला आमचा हक्क आहे, हा दमदमादम सीझन 2 हे आमचं आहे। अगदीच अगदीच। देशभक्ती काय असते किंवा कशा पद्धतीने असते, कशी व्हायला पाहिजे, जेव्हा अशा प्रकारे जे परफॉर्मन्स होतात तेव्हा एक आपण कुठेतरी जागृत होतो की अरे आपण काय करतोय, आपण तर काहीच करत नाहीये। जेव्हा जवान देशाच्या बाहेर जातात, आपल्या घरी येऊन घरी जेव्हा भेटते आणि आई किंवा बायको किंवा मुलगी त्यांना बाय बाय करून निघतात, तेव्हा त्यांना माहीत नसतं की ते परत या घरात येणार आहे। आपण तरी ऍटलिस्ट 3-4 दिवस शूटिंग करू किंवा महिनाभर शूटिंग करून, त्या महिनाभराच्या शूटिंग मध्ये पण आपण सतत मिस करत असतो की कधी घरी जाणार, कधी घरी जाणार, किंवा हा महिन्यानंतर आपण घरी तर नक्की जाणार, पण ह्यांना तर काहीच माहीत नसतं। खरं बघायला गेलं तर प्रेम काय असतं हे जवानांकडनं शिकलं पाहिजे। लेह लडाख एरियामध्ये तैनाती प्रत्येक फौजीसाठी एक गर्वाची बाब। लडाखचा एरिया मॅक्सिमम 4-5 महिने बर्फाच्छादित असतो आणि त्यामुळे देशाच्या इतर भागापासून कटाप असतो, तरीही इथं तैनात फौजी मनात देशभक्तीची दृढ भावना आणि ठाम देशनिष्ठा बाळगून आपली ड्युटी पूर्ण इमानदारी आणि डेडिकेशननी करतात। अशा महत्वाच्या आणि दुर्गम एरियामध्ये तैनात असताना आई वडील, फॅमिली, मुलं यांची आठवण आणि मनात देशभक्तीचा जज्बा, हाच खरा फौजीचा धर्म।
ठराविक कालानंतर सुट्टीला जाणं आणि मुलांचं कवटाळणं हे सर्व अति विलक्षणीय. इट्स अ वे ऑफ लाईफ. माझ्या भारत देशा 72व्या स्वातंत्र्य दिवसासाठी एकच हाक आणि संदेश. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देव देश अन धर्मापायी प्राण घेतले हाती. किकी सोसो लार घ्यालो. तुम्हा सगळ्यांना पहिल्यांदा नमस्कार. नमस्कार सर. कारण की डेफिनेटली खूप छान सादरीकरण तुम्ही केलंय. थँक्यू सो मच सर. आणि तुम्ही अशा विषयावर तुम्ही सादरीकरण केलंय की आम्ही आता इथे जे बसतोय, आमच्या कुटुंबासकट दुनियाभर फिरतो किंवा पिक्चरला जातो, सिनेमाला जातो, आपली मुलं शाळेत शिकतात सगळीकडे, पण ज्या पद्धतीने आपल्या बॉर्डरला जे सैनिक आपले स्वतःचं लाईफ तिथे दिवस रात्र घडवत असतात, दिवस रात्र तिकडे डोळ्यात तेल घालून आपली रक्षा करत असतात आणि आपण इकडे मजा मारतो, आपल्याला फक्त असं वाटतं की अरे काय, पण ज्या पद्धतीने ते तिकडे त्यांचं लाईफ जगत असतात, आपली स्वतःचं फॅमिली कुटुंब त्यांच्या घरी ठेवून आपल्या कुटुंबासाठी ते आपल्या देशासाठी तिकडे जे काय समर्पण करतायत त्याच्या बाबतीत तर खरंच शब्द नाही आहेत. आणि फॅमिलीमधलं तुम्ही दाखवलेलं रिलेशन आणि त्या गोष्टीला आम्हालाही जाणवतंय की आम्ही किती सुखी आहोत. आम्हाला म्हणजे ऍक्ट करायचाच होता आणि विशेष म्हणजे आम्हाला, आम्ही खूप स्वतःला प्राऊड फील करतो की वी आर ऑल इंडियन्स. आणि यांच्या ग्रुपमध्ये एक खासियत आहे की म्हणजे जिला ऐकू येत नाहीये पण ती आपल्याला कळलं पण नाही ऍक्च्युली, आणि एवढं सुंदर तिने परफॉर्म केलेलं आहे म्हणजे असं वेगळं पण असं काहीच वाटलं नाही, त्यामुळे खूप कौतुक आहे. सपना सपना खूप छान, खूप छान तिने, खूप कौतुक आहे सपनाचं. थँक्यू. स्वातंत्र्य हा आविष्कार आहे, स्वतःला व्यक्त करण्याचं माध्यम आहे. कुणी गाऊन व्यक्त करतं, कुणी नाचून व्यक्त करतं, पण भावना मात्र तीच असते. यश असो, सण असो, आपण आनंदाने आपली भावना व्यक्त करतो. आपला पुढचा ग्रुप या देशप्रेमाच्या भावनेने काय व्यक्त करतो ते पाहूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पूर्ण प्रजना हायस्कूल दहिसरहून. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. सुर की नदिया हर दिशा से बहते सागर मिले मिले, बादलों का रूप लेके बरसे हलके हलके. जब तक मैं ये देश में हूं तब तक ये देश आजाद कैसे हो सकता है. पहले मुझे नष्ट करो और फिर बोलो भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. छोड़ो छोड़ो मुझे, छोड़ो छोड़ो छोड़ दो,
साहब साहब मेरा ये काम कर दो ना साहब, ये मेरा फाइल आगे दे दो ना साहब, आपको जितने पैसे चाहिए मैं देता हूँ, प्लीज प्लीज साहब मेरा ये काम कर दो ना साहब। जर्रे जर्रे में छुपा है हौसले वालों का जोश, पैदा होते हैं इसी मिट्टी से ही सरफरोश। प्रजना हायस्कूल आमच्या दमदमादम सीझन 2 च्या मंचाचीच कायापालट केलेली आहे यांनी, खूप सुंदर हो ना देवेंद्र सर, दीपाली मॅम खूप छान, खूप असं वेगळं वातावरण, खूप चांगला असा सब्जेक्ट जो विषय इथे घेऊन आलाय तो विषयच इतका वेगळा आहे की ऍट प्रेझेंट हे सगळ्या गोष्टी चालू आहेत। 1857 ला आपल्या राणी लक्ष्मीबाईंनी स्वातंत्र्य लढ्यासाठी पुढाकार घेतला, त्यांनी हे सुरुवात केली। आज इतकी वर्ष झाली, आज 71 पर्यंत आपण पोहोचलोय, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आज आपल्या इथे आपण, तुम्ही मी काय म्हणा किंवा आजूबाजूच्या मुली काय म्हणा, अजून स्वातंत्र्य नाही आहे। आज मुली कुठपर्यंत जाऊन पोहोचल्यात, चंद्रावर गेल्या, आज जहाज उडवतात, पटालियन आहेत आपल्या मुलींची, मग तरी देखील आज हा प्रॉब्लेम आहेच। मला असं वाटतं जेव्हा हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तेव्हाच खरं म्हणजे भारत माताचा वाढदिवस साजरा केला जायला पाहिजे। खरंय, खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आपल्याला मिळेल, खऱ्या अर्थाने हे कुठे जे तुम्ही आज प्रेझेंट केलं ते खूप छान वाटलं, खूप मनापर्यंत पोहोचलं। तो जो राक्षस आहे ना, त्या राक्षसाला तुम्ही जसं सगळे मिळून मारतायत ना, तसं पूर्ण जगातल्या बायकांनी म्हणून मारलं पाहिजे। खरं सांगते मी, तेव्हाच कुठेतरी हा आनंद आपण आणखीन गुणत होईल, खूप छान वाटेल, खरं सांगते। थँक्यू, थँक्यू सो मच देवेंद्र सर। प्रथमतः तुमच्या सर्वांचं अभिनंदन, ओके, खूप छान सादरीकरण केलंय। आणि तुम्हाला एक सांगायचं आहे, तुम्ही ते चार अत्याचार दाखवले होते, अत्याचार, बलात्कार, अतिरेक आणि चौथं काय होतं, भ्रष्टाचार। सो तुम्ही चार गोष्टी तुम्ही आता स्टेजवर दाखवल्यात ना, पण तुम्हाला माहिती आहे का चार गोष्टीला
त्याच्यावरती ओव्हरूल करायला आपले हे चार जे रंग आहेत ना ते खूप पॉवरबाज आहेत. सो तुमचं प्रेझेंटेशन एवढं छान होतं की तुम्ही ह्या आपल्या देशाच्या ध्वजाची खूप छान पद्धतीने शान राखली. खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांना, अभिनंदन. झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा. मंडळी, समूह गान असो किंवा समूह नृत्य असो, स्वातंत्र्य दिना दिवशी स्वच्छ शुभ्र पांढऱ्या कपड्यात आणि तिरंगी दुपट्ट्यात हे समूह गान किंवा समूह नृत्य सादर करण्याची मज्जा काही औरच असते. तेव्हा मित्रांनो, आम्ही अशीच बरेच समूह नृत्य तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. तेव्हा घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, पाहत रहा धमधमाधम सीझन 2. असेल ज्यांच्या नृत्यात दम, जिंकतील तेच साऱ्या महाराष्ट्राचं मन. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत करते धमधमाधम सीझन 2 मध्ये. असेल ज्यांच्या नृत्यात दम, जिंकतील तेच साऱ्या महाराष्ट्राचं मन. आपले पुढचे समूह नृत्य सादर करण्यासाठी येत आहेत श्रद्धा डान्स अकॅडमी मुंबईहून. Bye.
चितांते निहारे अधुन रक्त मागत उठती वधस्तंभ तारे आत्मवेत स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली आत्मवेत स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली अरे पुन्हा वा श्रद्धा डान्स अकॅडमी तुमच्या नृत्याने आम्ही सगळेच भारावून गेलो. आता वळूया दीपाली मॅमकडे आणि देवेंद्र सरांकडे. तर पहिले दीपाली मॅम, उषककाल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. एवढं सुंदर गाणं, अजरामर गाणं आशाताईने गायलेलं, ते आजही ऐकलं की अंगावर काटे उभे राहतात. असं वाटतं की खरंच हे सगळं संपलं पाहिजे, काहीतरी एक सुंदरसा दिवस उगवला पाहिजे. तुम्ही इतकं छान प्रेझेंट केलं, फाळणी दाखवली. आपण अशा देशात राहतोय जिथे सगळे एकत्र आहोत किंवा सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येतात, एकत्र बसतात, सगळे सण साजरे करतात, पण तरी देखील कुठे ना कुठेतरी मनात, सगळ्यांच्या मनात एक असं काही पेरलं गेलंय की ही जात ती जात ही जात ती जात. आजही आपण शाळेत लिहितो की तुमची जात कुठली. जर ते बंद झालं तर खऱ्या अर्थाने देश स्वातंत्र्य होईल. कारण आपण इंडियन आहोत, मग का नाही इंडियन लिहिलं जात, तेच लिहिलं पाहिजे. त्यामुळे मी फक्त एवढंच सांगेन की हा जे काही तुम्ही ऍक्ट समोर आणलात, साजरा केलात आमच्या दम दमादम सीझन 2 सेटवर, खूप मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय की आपण लोकांपर्यंत काहीतरी चांगलं पोहोचवतोय, चांगलं होण्याची संधी देतोय. जेव्हा भारत माता वरती उभी राहिली ना, तेव्हा असं वाटलं की अरे तिथे जाऊन उभं राहिलं पाहिजे. आणि हे जे काही चाललंय ना, हे एका झटक्यात संपलं पाहिजे. पण तेवढी ताकद त्या देवाने दिली पाहिजे आणि माझ्यातच नाही, सगळ्यांमध्ये दिली पाहिजे, हा सगळ्यांमध्ये विचार आला पाहिजे, तेव्हाच काहीतरी एक स्वतंत्र भारत उभा राहील. थँक्यू सो मच. थँक्यू श्रद्धा डान्स अकॅडमी. प्रथम तर तुमचं खूप खूप अभिनंदन सर. खूप छान प्रेझेंटेशन तुम्ही इथे आम्हाला स्टेजवर दाखवलं. म्हणजे दीपाताईंनी जसं सांगितलं की फाळणीपासून आणि प्लस आपल्या समाजातल्या जुन्या ज्या काही रूढी परंपरा होत्या, चालीरीती होत्या, बालविवाह होता, हुंडाबळीचा प्रयत्न होता, प्लस मुलींना जाळण्याचा प्रकार होता, लहान मुलांचा तुम्ही बालमजुरी दाखवली, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समाजातल्या चित्रीकरण एका नृत्यामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने सर सादर केलं. आणि अजूनही आपण काही गोष्टीला त्याबाबतीत थोडीशी आपली रुखरुक आहे, पण आपण तुम्ही जसा हा मेसेज लिहिलाय शिक्षणाने दूर करू अंधकार, सो त्याच आपल्या अपेक्षेची आपण आता तीच पावलं आपण पकडूया आणि आपल्या समाजातले जे काही आता जुन्या वाईट चालीरीती आहेत, वाईट परंपरा आहेत, ह्या सगळ्या गोष्टीला दूर करून आपण नवीन भारत निर्माण करूया. तुम्हा पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. खूप छान सर, खूप छान. थँक्यू व्हेरी मच सर. भारत माता की जय. मित्रांनो, स्वातंत्र्य दिनादिवशी वातावरण एकदम भारावलेलं असतं. रस्त्यावर तुम्हाला विविध आकाराचे झेंडे पाहायला मिळतात. प्रत्येक भारतीय अभिमानाने हे झेंडे त्यांच्या घरामध्ये, गाडीमध्ये आणि कपड्यांवर लावून मिरवतात. बरेच चित्रपटातही बरेच देशभक्तीची गाणी आपण पाहतो आणि अशीच देशभक्तीची गाणी आणि नृत्य आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. अशीच देशभक्तीची ज्योत तेवणारे नृत्य सादर करायला येत आहेत होली एंजल्स इंग्लिश हायस्कूल भाईंदरहून.
वंदे 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 मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे 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 मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे बांध कफन अपने सर पर हम वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे रुकना कभी सीखा नहीं झुकना हमें आता नहीं जब तक है जान जब तक है दम बढ़ते रहेंगे अपने कदम खूप छान होली एंजल्स खूप सुंदर तुम्ही परफॉर्म केलेला आहे. आता आपण देवेंद्र सर आणि दीपाली मॅम कडे जाणून घेऊया. पल्लवी खूप असं वेगळं वातावरण झालेलं आहे आणि तू आता जस्ट थोडा वेळ पूर्वी म्हटलं होतंस की आपण ज्या दिवशी 15 ऑगस्ट असतो किंवा तेव्हा आपण इथे झेंडे लावतो गाडीवर लावतो किंवा घराच्या चौकटीत ठेवतो त्या दिवशी आपल्याला सगळ्यांना ते एक प्रेम उफाळून आलेलं असतं आणि त्याच्यासाठी आपण सगळ्या गोष्टी करतो. मला असं वाटतं की आज या मंचावरून हा जे प्रेझेंटेशन करतायत तुम्ही किंवा आपण लोकांपर्यंत काही ना काही संदेश पोहोचवतोय तर हाही संदेश लोकांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे की आपले झेंडे जसं आपण देशावर प्रेम करतो हा झेंडा म्हणजे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे आपल्या देशाचं प्रतीक आहे ते आपला देश आहे आपला आपला आपली भारत माता आहे त्याच्यावर तेवढंच प्रेम करा बस. या मंचावरून हे सगळं जर आपण देशांपर्यंत पोहोचवतो लोकांपर्यंत पोहोचवतो तर आणखीन काय हवं आहे पल्लवी. खूप त्यामुळे थँक्यू सो मच. खूप छान तुम्ही परफॉर्म केला खूप छान असं एक वेगळा माहोल केला त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. थँक्यू मॅम. होली एंजल्स डान्स अकॅडमी तुमचं अभिनंदन. ज्या पद्धतीने तुम्ही इथे स्टेजवर सादरीकरण केलं आहे मगाशी मी सांगितलं होतं कारण की आम्ही जे इथे आनंदात सुखी समाधानाने आमच्या कुटुंबासकट पूर्ण देशभर आपण मजा करत असतो आणि ह्या सैनिक पोशाख मिळण्यासाठी जे खडकर प्रयत्न असतात ते तुम्ही तुमच्या ट्रेनिंगमध्ये पण दाखवलं की किती कडक मेहनत करावी लागते आणि तरच तेव्हा त्यांना तो हा पोशाख मिळतो आणि त्या पोशाखाची जी शान आहे आणि ती शान त्या एकाच गोष्टीसाठी सांभाळत असतात की आपल्या भारत देशाचा ध्वज सदैव उंच फडकत राहायला पाहिजे आणि सध्या तर आपला भारत देशाचा जो ध्वज आहे पूर्ण संपूर्ण जगामध्ये फडकत चाललाय आणि त्या ध्वजाची शान तुम्ही कशी राखायची आणि तुम्ही सैनिकां थ्रू आम्हाला दाखवलं त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. सगळ्यांनी अशीच ह्या आपल्या भारत ध्वजाची शान राखा. भारत माता की जय.
ठेवूया एक छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, पाहत रहा दमदमादम सीझन 2. असेल ज्यांच्या नृत्यात दम, जिंकतील तेच साऱ्या महाराष्ट्राचं मन. मित्रांनो, आता पाहूया आपले पुढचे कलाकार काय करणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नटराज नृत्य शैली नागपूरहून. जान से प्यारा है सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है. सदियों से भारत भूमि दुनिया की शान है. भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है. भारत हमको जान से प्यारा है सबसे न्यारा गुलिस्ता हमारा. जन्मभूमि है हमारी शान से कहेंगे हम. सब ही तो भाई भाई प्यार से रहेंगे हम. हिंदुस्तानी नाम हमारा है सबसे प्यारा देश हमारा है. नटराज नृत्य शैली खूप छान. म्हणजे मला काही सुचतच नाहीये की एवढा सुंदर अविस्मरणीय परफॉर्मन्स ह्याने इथे दिलेला आहे आणि खूप छान. आपण आता दीपाली मॅमकडे वळूया. तू बोल राजा, आज एवढी ताकद एवढी शक्ती तुझ्यात कशी काय आली? शक्ती म्हणजे शक्ती स्वतःमध्ये आहे अशातला भाग नाही,
तो फक्त ग्रुपसाठी काहीतरी करायचंय, हीच एक शक्ती आहे आणि ही तोच एक परफॉर्मन्स आहे. खूप छान, खूप छान. हेच तर मी सांगते की जेव्हा आपण एखादा विचार करतो ना की आपल्याला काहीतरी करायचंय, आपल्याला या देशासाठी काहीतरी करायचंय, या मातीसाठी काहीतरी करायचंय, तेव्हा ती शक्ती आपोआप येते. आणि आजचा हा दिवस तसाच आहे, ती शक्ती आतून आणण्याचा. इतकं छान तुम्ही प्रेझेंट केलंय नटराज ग्रुप, खूप छान दाखवलं. तुझ्यातल्या ताकदीला, तुझ्यातल्या शक्तीला, तुझ्यातल्या विचाराला माझा सलाम. माझ्या भारत माताला सलाम आणि दमधमादम या मंचाला माझा सलाम. कारण आपण इतकं छान सगळ्या गोष्टी करतोय, लोकांपर्यंत छान गोष्टी पोहोचवतोय. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन, कौतुक करेन तेवढं कमी आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. आपण देवेंद्र सरांकडे वळूया. नटराज नृत्यशैली तुम्ही बसवलंय ना, तुमचं नाव काय? योगेश गजभिये. योगेश गजभिये. योगेश, खूप 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 अभिनंदन. तू कंटेम्पररी स्टाईलमध्ये जे काय आता इथे सादरीकरण केलंय त्याच्यासाठी हॅट्स ऑफ. कारण की खूप एक्झॅक्ट थीम प्लॅन करून, करेक्ट सिंक्रोनायझेशन आणि सगळ्यांचं टायमिंग पण खूप सुपर होतं. आणि त्याच्यामध्ये जी स्त्री शक्ती जी बघितली आपण, शेवटी स्त्री शक्तीची रूपं आपण सगळी बघितलीच आहे. दुर्गा आहे आपली, महालक्ष्मी आहे, अंबेमाता आहे आणि शेवटी आपली भारतमाता आहे. आपली स्त्री शक्ती पण तेवढीच पॉवरफुल आहे. कारण की आपल्याला आता कुठच्याही बाबतीत कुठच्याही स्त्रीला कमी लेखून चालणार नाही. आणि ह्याचं खूप छान सादरीकरण प्रेझेंटेशन तू केलंस. आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त तुझं गाण्याचं सिलेक्शन आणि खूप छान सुपर ऍक्ट होता. आणि आपण असंच आपल्या ह्या देशाची शान बाळगायची आहे. आणि त्याबद्दल तू जे काय सादरीकरण केलंस त्याबद्दल खूप खूप आभार. कॉंग्रॅट मंडळी. चंद्र, सूर्य, तारे एकमेकांना विचारतात का की तुम्ही कोण आहात म्हणून? मग आपण एकमेकांना का विचारावं? सर्व धर्म समभाव नाही का? म्हणून म्हणते, ज्योत से ज्योत जगाते रहो, प्रेम की गंगा बहाते रहो. मित्रांनो, आता वेळ आली आहे तुमचा निरोप घ्यायची. मी आपल्या अतिथींना मंचावर आमंत्रित करते, देवेंद्र सर आणि दीपाली मॅम. कसा वाटतोय आपला हा स्पेशल एपिसोड तुम्हा दोघांना? खूप छान वाटतोय. मी चार ओळी नक्कीच बोलेन. कारण देवाकडे पाणी मागितलं, देवाने समुद्र दिला. देवाकडे घर मागितलं, देवाने राजवाडा दिला. देवाकडे फूल मागितलं तर देवाने बगीचा दिला. देवाकडे देवच मागितला तर देवाने शिवाजी राजांसारखे राजाही दिले. अशा देशात जिथे आपल्या राजांसारखा महापुरुष जन्माला आला, त्या देशात आपला जन्म झालाय. इथे इतके महापुरुष जन्माला आलेत, इतकी म्हणजे राणी जन्माला आलेत, त्या देशात आपला जन्म झालाय. त्यामुळे ही मुवमेंटच खूप प्राऊड फील करते. त्यामुळे थँक्यू तुम्ही सगळे इथे आलात आणि तुमच्यात यायला आम्हाला संधी दिली बेसिकली. कारण हा माहोल पुन्हा पुन्हा येत नाही आणि अशा पद्धतीने आलेला आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. पहिल्यांदा प्रेक्षकांना सांगायचं की आजचा हा आमचा जो दमदमादमचा एपिसोड होता तो स्पर्धात्मक नव्हता, खास सादरीकरण होता आजच्या आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त. सो आजच्या दिवशी जे काही आपल्याला अभिमान वाटतो आपल्या देशाचा, आपल्या झेंड्याचा, आपल्या सैनिकांचा, जे जे कोण आपले रक्षण करते आहेत त्या सर्वांचे आभार आपल्याला मानायला पाहिजे. खूप छान सादरीकरण केलं तुम्ही सगळ्यांनी. आणि आपण असंच सगळ्यांनी एकजुटीने एकत्र राहायचं आहे आणि आपले भारत देशाची शान वाढवायची आहे. भारत माता की जय. हमारे ऑफिसर्स, जेसीओज और जवान अपनी सुरक्षा और अपनी जान की परवाह ना करते हुए इन दुर्गम तथा मुश्किल इलाकों की सुरक्षा करते हैं. और इस दौरान अक्सर हमें अपने परिवार और चाहने वालों से भी दूर रहना पड़ता है, लेकिन हम खुश हैं क्योंकि हमारे देशवासियों का प्यार हमारे साथ जुड़ा है. लद्दाख तथा सियाचिन ग्लेशियर जैसे मुश्किल इलाकों में, जहां दुश्मन के अलावा -40 डिग्री का टेम्परेचर और मुश्किल वातावरण में भी हमारे देश के सैनिक पूरी मुस्तैदी से डटते रहते हैं तथा दुश्मन के हरकत व उनके इरादों पर नजर रखते हैं. हमें गर्व है
कि हम यहाँ पर भारतीय सेना की गौरवशाली परंपरा को जारी रखते हुए देश की सेवा कर रहे हैं और इस बात पर ना सिर्फ हमें बल्कि हमारे परिवारों और देशवासियों को भी फख्र है। धन्यवाद। जय हिंद।